नमस्कार मित्रांनो, श्रावण संपलेला आहे। आज आपण बनवणार आहे मटन। मटन आचार्य धनंजय पवार। आणि आजचं जे मटन आहे ते घरघरीत तेलातलं घरघरीत कांद्यातलं मटन असणार आहे। सो जेवणाचं म्हणजे आता काम चालू झालं आहे। कांदे आणलेत, कापण्यास काम चालू आहे। सोसायटी फर्निचरचे नारदमुनी गणू पिल्लू बघू श्री गणेश आहे ना। तर जेवणाचे मानकरी म्हणजे यांनी 2.5 किलो मटन दिले आपल्याला। ऍक्च्युली विषय कसा झाला, कुठलं गाव तुझं, यात्रा होती ती मालिंगपूरची यात्रा होती, ती श्रावण मध्ये होती, कोण खात नव्हतं। गणू काय हे रमो हे सोसायटीचं हे नारद मुनीचं धाकटा भाऊ रमो, गणूचं रमो। तर याचं जेवण आहे म्हणजे त्यानं मटन दिले 2.5 किलो। आणि लागलेला सगळा बाजार जो आहे, बाकी सगळा बाजार म्हणजे भाकरीपासून ह्याच्या नाही, भाकरी आपण घरातल्या आणणार आहे काय, हा नाही भाकरीचं कॅन्सर, बाकीचा बाजार मी दिलाय। आणि दर महिन्यातून हे एक जेवण आमचं आता इथनं पुढे फिक्स झाले दुकानात बनवायचं। तर विषय असा आहे, चला ठीक आहे, कांदा कापून झालं की मी परत येतो सगळं दाखवायला। आचारी आचारी म्हणजे काय, नादच करायला नाही आचार्याचा, ग्लास बार का पेटव तू गणू पेटवायचं बघ, सुट्टी त्याने पेटलं पाहिजे व्यवस्थित सगळीकडे, एकदम व्यवस्थित पेटते, हा पेटू व्यवस्थित पेटवायचं, नारंग म्हणजे तू पेटवायचं पहिला। हे तेल घातले, हळद घातले, आले लसूण पेस्ट घातल्या, आणि खडा मसाला पण नंतर घालणार आहे। आता थोडस मटण भाजायचं, भाजून थोडं झालं, भाजून झालं की ह्याच्यात पाणी घालायचं म्हणजे पूर्ण मटण शिजून होतं। आता तेल घातलंय, कांदा घातलाय, टॅमॅटो घातले, आणि हळद घातल्या, आणि थोडं आले लसूण पेस्ट एक पॅकेट घातले। 2.5 किलोची मटण आहे आणि चिकन नाही बरं काय, मटण आहे मटण। आता ह्याच्यात पाणी वाचायचं म्हणजे रश्याला, हे पाणी रश्याला वापरायचं। संकष्ट आहे, पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित हलवून घ्यायचं। म्हणजे काय झालं, आपला चमचा पण धुऊन झाला डोकं लावायचं। आणि हे जे पाणी असतं ज्यावेळी मटण सगळं शिजतं त्यातलं, ह्यातलं एक वाटीभर पाणी आपल्या घरात जर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष 8 वर्षापर्यंत जी मुलं असतील वाटी वाटीने प्यायला द्यायचं, द्यायची नाही, हाडं मजबूत होतात। भामटा तोडा, हावरा तोडा, शिजून तर वाट बघी रे, काय सांगते, आलायस किती वाजता, खाली 2 वाजता आलायस, वाजले 4, तुझ्या भामट्याला 4 वाजले, किती वाजले रे, 4 वाजले आले, 3:30 वाजले, 2 लागले, कांदा पण कापला आमचा बाबा कापला, काय कांदा कापला किती, 5 वर्षाला जेवण द्यायला। पहिल्यांदा तेल घातले आपण, आता तूप घातले, त्याच्यात खडा मसाला भाजून घ्यायचा, टॅमॅटो द्या म्हणू का आपण, हळद टाकल्या, परत
असा रस्सा विस्तूवर ठेवायचा. टमाटा तो घातले आता आले लसूण पेस्ट एक पाकिट. ए रमो ये पाकिटात जरा पाणी घाल, ये जरा बी आलं वेस्ट होतं का म्हणे. दाणे दाणे में है केसर कदम. कांदा आणि कडा मसाला जेवढा भाजल तेवढं मटण आग आग होणार आहे. आग हिंद केसरी कांदा असं बेळबेळी झाला पाहिजे. बेळबेळी वास तर यायला लागलाय. वास तर एक नंबर यायलाय. वत्यात करू टॅमॅटो हे मसाला आहे हो, म्हणजे बाजारात तयारच मिळतो. यो मसाला घालायचा. प्रमो ह्याच्यात जर वगैरे पाणी घाल त्यात पण सुट्टी जाईल. ह्याला व्यवस्थित भाजायचं. मसाला जो भाजला तर तुम्हाला ग्रेव्ही ग्रेव्ही तुमच्या खाल्लाय काय तूप वाटले तूप म्हटलं मटन कसं किलो आणलं विचार. मटन 600 रुपये आणले. 600 आणलं विचार. 600 दिले आपण. दीड किलो 2.5 किलो 1600 रुपये झालाय. सांगे साहेब 12 आणि 300 मग 1500 वाला पाहिजे. मटन मसाला नक्की मीठ आहे. थोडा आहे मीठ आहे मीठ आहे. चटणी दे. चटणी दे म्हणते काय झाला विधी. चटणी दे म्हणते काय झाला विधी. हा चटणी. हा चटणी हिरवी तर खतरनाक दिसले. हा चटणी हिंद केसरी खतरनाक हिरवी तयार झालेली आहे. हे बघा शरीरात बघून कोण थंड त्याच्या पाणी सुटेल. हे वत्र मटण आणि काय आणले ना. छोटे जरा भैरवडा का जाळ भैरवडा हिंगाळ्या खाली वडा भाई हिंगाळा इकडे पण. हा बस फडा बस अरे ते शिजले असं बारीक झालं सर. वडा तुम्ही ना वडा माती जाईल टेकू नका खाली तुम्ही म्हणून वडा असं टेकू. हा मटण आपण घातले. पटत आडून ते मोठे झाले पाटले पाहिजे होते. नाही नाही रे दाखव जरा. येऊ कसं खतरनाक येऊ येऊ
रस गेला ना त्याच्याशी तो गेलो रस मग तेल खाला एक अर्धा किलो घ्या चालू वाटत एक किलो बरोबर होती नाही ते भाताला लागणार की थोडं ते अरे पण ते तेल अर्धा किलो राहिले की काय इकडं पिशवी आधी आहे अरे ते दीड किलो आणलं रे ते अर्धा किलो शिल्लक राहिले आणि अशा तऱ्हेने मटण रेडी.